नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांचं सभापती पद रद्द होण्याची शक्यता आहे भ्रष्टाचार पैशाचा अपहार केल्याप्रकरणी पिंगळे सध्या तुरुंगात आहेत त्यामुळे सभापती पद रद्द करण्यासंदर्भातली नोटीस जिल्हा उपनिबंधकांनी पिंगळेना बजावलेली आहे राष्ट्रवादीचे माजी खासदार असलेल्या देविदास कृषी उत्पन्न समितीच्या भूखंड गाळे आणि विक्रीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे देविदास पिंगळे यांच्यावर कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या सुमारे सत्तावन्न लाख रुपयांचा रोकडीचा अपहार केल्याप्रकरणी पिंगळे सध्या अटकेत आहेत त्यामुळे पिंगळेंचं सभापतीपद रद्द का करू नये अशा आशयाची नोटीस जिल्हा उपनिबंधकांनी पिंगळेंना बजावलेली आहे सुमारे पाच पानांच्या या नोटीशीमध्ये एक ते दोन आठवड्यात यासंदर्भातलं म्हणणं पिंगळेंनी मांडावं असे आदेश देण्यात आलेले आहेत त्यानंतर त्यांच्या सभापती पदाचा फैसला होईल